पहिले पत्नीला संपवले, नंतर स्वतःलाही संपवले. रवी वाघमारेने पोलीस कस्टडीत घेतला गळफास. रोहा पोलीस स्टेशन मधील घटना. शनिवार दिनांक 9 एप्रिल रोजी क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना रोहा तालुक्यातील शेणवे येथे घडली होती. रोहा तालुक्यातील शेणवे आदिवासीवाडी येथे राहणारा रवी वसंत वाघमारे याची पत्नी जयश्री वाघमारे हिच्याशी जेवणावरून भांडण झाले. हा वाद टोकाला गेला. रागाच्या भरात रवीने पत्नीच्या डोक्यात व कपाळावर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला होता. यानंतर तिचा मृतदेह घटनास्थळावरून उचलून माचाखाली आणून ठेवला. या घटनेतील आरोपी रवी वाघमारे याला दिनांक 11 एप्रिल रोजी पोलिसांनी पकडल्यानंतर त्याला रोहा पोलीस स्टेशन मधील पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले होते. दिनांक 14 एप्रिल रोजी रवी वाघमारेने पोलीस कस्टडीत चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सीआयडी क्राईम व स्थानिक पोलिसांमार्फत करण्यात येत आहे. येथे अटक केलेल्या आरोपीने लॉकअपमध्ये सुसाइड केलेला आहे. त्यांनी चादरीच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. रोहामध्ये डेथ इन कस्टडी झालेली आहे. यामध्ये पहाटेची घटना आहे, पहाटे किंवा मध्यरात्री. यामध्ये सीआयडी क्राईम यांच्यामार्फत एन्क्वायरी चालू केलेली आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालय, विविध न्यायालय, त्याचबरोबर नॅशनल ह्युमन राईट कमिशन यांनी दिलेल्या पूर्ण गाईडलाईनप्रमाणे यामध्ये दंडाधिकारी यांच्यासमोर सर्व इन्क्वेस्ट, दंडाधिकारी यांच्यासमोर घटनास्थळ पंचनामा आणि दंडाधिकारी यांच्या समक्ष ही सर्व चौकशी हे सगळं ऑलरेडी चालू झालेली आहे. यामध्ये चौकशीमध्ये ही घटना नक्की कशी घडली, याला कोणकोण जबाबदार आहे, काय काय घटना घडली, कशी घडली या संदर्भात सर्व इन्क्वायरी ही सीआयडी क्राईम, दंडाधिकारी आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्यामार्फत पण ही एन्क्वायरी चालू केलेली आहे. यामध्ये जे दोषी आढळतील किंवा कारणं जी आहेत ती आढळतील त्याप्रमाणे करेक्शन करणं आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं हे आम्ही सुरू केलेलं आहे. त्यामध्ये मी मगाशी ते सांगितलं ते कायदेशीर नियमाप्रमाणे जे एन्क्वायरी करणं गरजेचं आहे, निपक्षपातीपणे आणि पूर्णपणे पारदर्शकपणे जे एन्क्वायरी करणं गरजेचं आहे, चौकशी करणं गरजेचं आहे, ती चौकशी आम्ही करणार आणि चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर पुढील कारवाई करणार आहोत.